सातारकरांना टोलमुक्त करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आणेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन, तात्काळ कारवाई न झाल्यास जन आंदोलन उभारणार, आमदार शशिकांत शिंदे यांचा टोल प्रशासनाला इशारा. पुणे बेंगलोर महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडलेले असताना देखील रस्त्याची डागडुजी केली जात नाही, तर 60 किलोमीटर अंतरावर स्थानिक वाहन चालकांना टोलमुक्ती असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने आज आणेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करून टोल प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोवर सातारकरांना टोलमुक्ती दिली जात नाही तोवर हे आंदोलन सुरू राहणार असून तात्काळ टोल प्रशासनाने सातारकरांना टोलमुक्ती करावी आणि खेड शिवापूर येथील टोल नाका बंद करावा अशी आग्रही मागणी या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आगामी काळात टोल प्रशासनाने या मागण्या गंभीरपणे घेतल्या नाही तर जनआंदोलन उभा करू असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला. या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, काँग्रेस युवक अध्यक्ष विराज शिंदे, काँग्रेस जिल्हा सचिव नरेश देसाई, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पुणे बेंगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे. खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे. पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणाचा निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे. आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं. अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही. ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते. दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो. राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्याप्रत्याखाली असलेले टोल माफी केली होती, टोल काढले होते. या पुणे बेंगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा, विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे. आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली मागणी आमची होती. आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते. तिसरी महत्वाची मुद्दे मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे. हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे. आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे, आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे. पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोल माफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत.